नाशिक शहरात गुन्हेगारांचा अक्षरशः धुडगूस सुरू आहे. सिडको परिसरात अज्ञात समाजकंटकांनी तब्बल 16 चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्यात. सिडको परिसरातल्या त्रिमूर्ती चौक आणि खेडगेवा चौकामध्ये या गाड्या पार्क केल्या होत्या. आरोपींनी मध्यरात्रीच्या सुमाराला या गाड्या फोडल्यात आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. या घटनेची आता माहिती मिळताच पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यातही घेतलंय आणि अंबड पोलीस आता पुढचा तपास करतात. 16 चारचाकी गाड्यांचं मोठं नुकसान झालं. या गाड्यांच्या काचा फोडलेल्या आहेत. अज्ञात समाजकंटकांनी अशा प्रकारे धुडगूस घातल्या. संशयित आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि पुढचा तपास सुरू आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे